नमस्कार, आपलं एकदा परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला पी सीवरती व्हॉट्सअप कसे डाउनलोड करायचे व इन्स्टॉल करून आपले मोबाईल कसे कनेक्ट करायचे हे सविस्तरपणे सांगणार आहे. कोणताही वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या कम्प्युटरमध्ये ब्राउझर ओपन केले आहे व इथे व्हॉट्सअप म्हणून आपण सर्च करूया. सर्च करताच सेकंड ऑप्शन आला आहे व्हॉट्सअप डाउनलोड, ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. साईडला दिलेल्या डाउनलोड विंडो या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप फाईल डाउनलोड होईल. माझ्या कम्प्युटरमध्ये आधीपासूनच व्हॉट्सअप हे इन्स्टॉल आहे. पूर्णपणे डाउनलोड झाल्यानंतर आपण त्या फाईलला इन्स्टॉल करू घ्या. व्हॉट्सअप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण डबल बार क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप आपल्यासमोर ह्या पद्धतीने ओपन होईल पी सीमध्ये. आपण पाहू शकता साईडला दिलेले माझे व्हॉट्सअप मी एकदा परत एकदा आपल्यासाठी ओपन करत आहे. व्हॉट्सअप आपण डबल वेळ क्लिक केल्यानंतर आपल्या पी सीमध्ये एक असा व्हॉट्सअप फाईल ओपन होईल, म्हणजेच व्हॉट्सअप हे इन्स्टॉल झालेले असेल. आपल्याला कोणते व्हॉट्सअप पी सीवरती कनेक्ट करायचं आहे तो आपण आपला मोबाईल घ्यावा. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे. दिलेले व्हॉट्सअप आपण आपल्या मोबाईलमधले ओपन करूया व साईडला दिलेले थ्री डॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप वेब या ऑप्शनवरती क्लिक करूया. पी सीमधले असलेले बारकोड आपण स्कॅन करूया. स्कॅन करताच आपलं व्हॉट्सअप हे पी सीमध्ये कनेक्ट होऊन जाईल. ह्याच पद्धतीने आपले पूर्ण व्हॉट्सअप हे पी सीमध्ये चालू होईल. याच्यावरनं आपण व्हिडिओ जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये करतो त्याच पद्धतीने याच्यावरती आपण सगळं काही करू शकता. व्हॉट्सअपचे पूर्ण काम झाल्यानंतर आपण व्हॉट्सअप इथून लॉग आउट पण करू शकतो. साईडला दिलेले थ्री डॉटवर क्लिक करून लॉग आउट ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. करताच आपले व्हॉट्सअप पी सीमधून अनकनेक्ट होऊन जाईल. धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व संग चॅनलला सबस्क्राईब करा.